सोलापूर जिल्हा बार्शी तालुक्यातील घारी गावात फटाका कारखान्याला भीषण आग लागली. कारखान्याला आग लागून झालेल्या स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचा परिसर हादरलाय. जवळपास 40 लाख रुपयांचा आर्थिक नुकसान या आगीत झालंय. दरम्यान या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. युनूस मुलानी यांच्या मालकीच्या असलेल्या फटाका कारखान्यात ही आग लागली. नेमकी ही आग कशामुळे लागली हे कळू शकलेलं नाही. या कारखान्यात जवळपास 15 महिला मजूर काम करतात. मात्र सुदैवाने आज वटपौर्णिमेची सुट्टी असल्याने कोणतीही महिला कारखान्यात नव्हती. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला, मात्र मोठा आर्थिक नुकसान झाले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पांगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य करण्यास सुरुवात केली.